नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं मराठमोळं चॅनेल मी मराठीमध्ये आपण करडईची सुकी भाजी बनवतोय. तर मी एक जुडी करडईची भाजी निसून घेतली. तर भाजी निसताना पहा, मी करडईच्या भाजीचं संपूर्ण पान देठापासून तोडून घेतलं आहे. देठाचा भाग खूप जास्त घ्यायचा नाही आहे, कारण तो कडक असतो. आणि गाभ्यामधला जो भाजीचा भाग आहे तो पूर्ण मी तोडून घेतला आहे, कारण ते पानं कोवळे कोवळे असतात. तर ही एक जुडी करडईची भाजी आहे. काही जण या भाजीला कापून देखील घेतात, तर मी न कापता ही भाजी थोडीशी गावरान पद्धतीने ग्रामीण भागात बनवतात तशी बनवणार आहे. आता आपण ह्या भाजीला सर्वात आधी भरपूर पाण्याने दोनदा धुवून घेतो आहे, कारण शेतातली भाजी आहे, यावर छोटे छोटे मातीचे कण असतात, त्यामुळे हिला स्वच्छ धुवून घ्यायचं. तर पहा आता किती असं खराब पाणी या परातीमध्ये जमा झालं आहे. आता ही स्वच्छ धुतलेली भाजी मी परातीमध्ये काढून घेतली. आपल्याला ह्या भाजीला थोडंसं वाफवून घ्यायचं आहे. तर मी कढईमध्ये एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी गरम झालं आहे, आता यामध्ये आपण ही स्वच्छ धुतलेली भाजी घालूया. आणि ह्या भाजीला एक 5 मिनिट आपण गरम पाण्यामध्ये वाफवून घेतो आहे. तर आपल्याला ह्या भाजीला वाफवून का घ्यायचं ते पण सांगते तुम्हाला. कारण ही भाजी तुम्ही जर डायरेक्ट अशीच शिजवली आणि खायला घेतली, तर मग ह्या भाजीचा थोडासा असा वेगळा वास येतो, टेस्ट पण लागत नाही. त्यामुळं ह्या भाजीचं थोडंसं पाणी आहे, हे लाल रंगाचं पाणी आहे, हे काढून घ्यायचं आहे. यामुळं ही भाजी खाताना हिचा वास येत नाही. तर पहा, मी 5 मिनिट हिला शिजवून घेतले, गॅस बंद केला आहे. आता 5 मिनिटानंतर ही भाजी काढून परातीत घालूया आणि हे कढईतलं पाणी आपण टाकून देणार आहोत. आता ही भाजी गरम आहे, हिला आपल्याला थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या भाजीचा बिलकुल वास येत नाही, खायला पण चांगली लागते. आता ह्या भाजीला मी पिळून घेते. तर पहा पुन्हा या भाजीचं किती असं लाल रंगाचं पाणी निघलं आहे. आता हिला पिळून घेऊया. तर शिजवल्यावर पहा आपली भाजी किती थोडी झालेली आहे, सर्व पाणी मी पिळून काढलेलं आहे. तर अशा प्रकारे ही करडईची भाजी आपल्याला बनवून घ्यायची. आता मी हिला मोकळं मोकळं करून घेते, म्हणजे आपल्याला हिला चांगली कढईमध्ये परतता येते. आता भाजीसाठी मी वाटण बनवते. तर एक 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात. तुम्हाला भाजी किती तिखट हवी त्यानुसार मिरच्या तुम्ही वाटणात घालू शकता. चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातले आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे घालूया. मीठ थोडं कमी घालायचं, कारण पालेभाजीला मीठ जास्त लागत नाही, नाही तर भाज्या खारट बनतात. आता हे वाटण मी थोडंसं आबडधोबड असं वाटून घेतलं आहे, म्हणजे ठोसर जाडसर वाटलं आहे. आता मी भाजी शिजवलेलीच कढई गॅसवर गरम करायला ठेवली, त्यामध्ये 1 चमचा तेल घातले. तेल पण आपल्याला खूप जास्त घालायचं नाही आहे. आणि या तेलामध्ये मिक्सरला वाटलेलं वाटण मध्यम गॅसवर आपण 2-3 मिनिट परतून घेतो आहे. तर वाटण व्यवस्थित हलकंसं लाल रंगावर परतून घ्यायचं, म्हणजे लसणाचा मिरचीचा जो कच्चा सुगंध आहे तो निघून जातो. वाटण व्यवस्थित परतलं का मग भाजी पण खायला चवदार लागते. आता पहा वाटण छान परतलं आहे, यामध्ये आता ही भाजी घालूया. आणि या स्टेजला आता आपल्याला गॅस बारीक करायचा. बारीक गॅसवर 5-6 मिनिट ही भाजी वाटणामध्ये परतून घ्यायची. फुल गॅसवर किंवा मध्यम गॅसवर ही भाजी परतायची नाही आहे, नाही तर मग हिची चव एकदम अशी वेगळी लागते, करपल्या जाते भाजी. त्यामुळं बारीक गॅसवर 5-6 मिनिट मधनमधनं हलवत आपण हिला परतून घेतो आहे. 5-6 मिनिट झालेले आहेत, आपली करडईची भाजी आता खाण्याकरता तयार आहे. आणि बघा किती मोकळी अशी फडफडीत बनलेली आहे. आता गरमागरम भाजी मी प्लेटमध्ये काढून घेते. तर पहा आपली भाजी खाण्याकरता तयार आहे. तुम्ही हिला भाकरी चपातीबरोबर खा, खूप जबरदस्त लागते. आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तर 1 नंबर लागते. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर आपलं मराठमोळं चॅनेल मी मराठीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि ही करडईची भाजी बनवून खा, खूप आवडेल तुम्हाला. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.